नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आपण आज चाललोय फिशिंग करण्यासाठी नदीला छकाऱ्या घेऊन, आणि सध्या आपण आहे जंगलामध्ये, अजून गेलेलो नाही। तर बघूया आपल्याला मासे मिळाले तर। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर बघूया, तर आपल्या सोबत आहेत आपली नेहमीचीच गँग, बघू शकता लक्का, दुर्गेश, बबल्या आणि बाळा। तर बघूया आपल्याला मासे मिळाले तर, कारण मिळणारच। आतापर्यंत आपण रिकाम्या हाती आलेलो नाही, आणि पाऊसही चालू आहे रिमझिम रिमझिम अशाच पद्धतीचा, सकाळपासून चालू आहे। आणि बघू शकता ही आपली मेन रस्ता जंगलाची, कारण आपण इथूनच येत असतो, कारण आपण तिकडे लांब गेलेलो नाही। कारण लांब जर गेला असतं तर आपल्याला यायला उशीर होते, आणि उशीर झाला तर जंगलामध्ये जनावरे भरपूर आहेत, त्यामुळे भीती वाटते। त्यामुळे आपण लवकर आलेलं बरं, आणि जवळ गेलेलं बरं, तर एखाद्या वेळेस आपण लांबही जाऊ आणि बघूया। चला लवकर लवकर ही कोणती टेकळी आहेत रे, बघू शकता, कारण हे पण मशरूम मनलाच एक भाग आहे। छत्री चल, तुला पाणी लागत नाही। तर मित्रांनो, आपण पोहोचलोय आपल्या स्पॉटवर, कारण इथे आपल्याला डेंजर जागा मिळाली, कारण इथे अशी भन्नाट असे चांगल्या बिग साईजचे वाम आहेत, ते आपल्याला गळायला लागतील। आणि आपण इथेच टाकणार, आता बघूया मी तिथे टाकणार, आणि बाळा आणि बबल्या दुर्गेश। बाळा वळतोय वळतोय, बघ बाळा वळतोय मित्रांनो। तर मित्रांनो, बघू शकता गागर निघलाय, मगुर सुद्धा म्हणतात याला, आणि हा आपला फेवरेट मासा आहे। कसा आवाज देतो, आणि पहिलाच मासा आहे हा बाळाला लागलाय, चांगली साईज आहे बघू शकता याची। तर मित्रांनो, दोन्हीही छकाऱ्या वळत आहेत बाळाच्या, आणि वरून पाऊसही चालू आहे, माझ्याकडे छत्री आहे सध्या। वळतोय बाळा वळतोय, बघ। तर बघू शकता काय आलंय। तर मित्रांनो, हा आहे कटरना, हलक्या कटरना आहे वाटते, आपण याला हलक्या कटरना म्हणतो, आणि मिशा कटरना आहे ते वेगळा असते। तर तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहिती नाही। तर मित्रांनो, नदीचं पाणी भरपूर कमी झालंय बघू शकता, कारण दरडीपर्यंत होतं, आता तर कमी झालंय। तर मित्रांनो, हा आहे मिशा कटारना बघू शकता, कारण मागचा होता तो हलक्या होता, आणि याला मिशा म्हणतो, याला मिशा असतात। हा लक्का बसला आहे, लक्काची ओढतोय, पण लक्काला काढता येते की नाही, ओढ लक्का। हा पा पूल कसा आहे, रानातलाच आहे। अरे लखा काय काला काय। तर मित्रांनो, आपल्याला बघा सगळा बिग साईजचा गागर लागलाय, कसली साईज आहे, आणि आपली छकारी मोडून गेली, दोन तुकडे झालेत बघू शकता, कसली साईज आहे, आवाज बघा कसला येतो, टर टर टर। आतापर्यंत आपल्याला पहिल्यांदाच एवढा गागर लागलाय, आणि आपण पकडला आहे सुद्धा, कारण हा आपला फेवरेट मासा आहे। आपल्याकडे एवढीच शिकारी राहिली, बघूया याला ट्राय करून, नाहीतरी एक आहेच आपल्याकडे। बबल्या आणि तिकडे पकडतो, छोट्या शिकारीला सुद्धा लागलाय गागर बघू शकता, कारण दगडाखाली नेला होता हा, पण हा पण तुटली, थोडीफार राहिली आता। हा छोटा आहे मंगाशापेक्षाही, कारण खूपच वेळापासून ओढत होता। मित्रांनो, हा पण दगडाखालीच नेला आहे, याच्यात पण गागरच आहे, आणि तिकडे पण लागलाय,
आणि तुटली ही पण छकरी, आता थोडीफार राहिली. ये बाळा लवकर ये, काढ तिथं. याला पण आहे छोटा गागर आहे. ये लवकर ये. अरे भाई लागला काय वड. अबे नको नको. तर मित्रांनो, आता आपण करणार आहे चटणी गागर आणि कटारणे माशांची. बघू शकता आपल्याला एवढे लागलेत गळाला. आता बाळा बनवणार याची बेस्ट पैकी. पण एक म्हणजे आपला विस्तू पेटत नाही आणि आपल्याकडे काड्या खूप कमी आहेत. भरपूर प्रयत्न चालला पण एकदा जर संपली डबी तर आपल्याला परत जावं लागेल घरी. तर मित्रांनो, आपल्याकडे डब्बीच्या काड्या फार कमी आहेत कारण संपून गेल्या. किती आहेत आता? 3 काड्या आहेत. एक डबी शील होती बे, शील शिकडे इडली काय इनत लावून टाका. बोलू चिरुको पेटी लागे बिसन कर केटर बघ काल लावून खाली पडू देऊ नको बाळा. खाली ती चिपकायचं आहे. काय ना चिपकू तुम्ही मोठा जाते आपली गेल तिकडे बिना फुका. तर मित्रांनो, आता आपण बनवणार आहे माशाची चटणी आणि चटणी बनवणार आहे बाळा. बाळा काय माहीत आता कसा बनवतो? मस्त बनवतो म्हणला त्यामुळे आपण भाजले. कारण आजची रेसिपी आहे ती आपली इकडे होणार नाही. बघू शकता ही चटणी माशाची. कजली बाळा चटणी नंबर एक. सांग ना भू. चिकन लय भारी. मित्रांनो, आज पहिली बार असं झालं. पहिली वेळेस खाल्लंय आम्ही अशी. आणि नंबर एक चव आहे याची.